उदगीरात शिवसेनेच्या वतीने आंदोलन। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा केला निषेध। 23 जुलै उदगीर तालुका शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसले महाराज यांनी जय भवानी जय शिवाजीची घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी स्लोगन पुन्हा वापरू नये असा सल्ला उदयनराजे भोसले यांना दिल्यावरून आज नाराज झालेल्या शिवभक्त शिवसैनिकांच्या वतीने आज उदगीरच्या शिवाजी चौकात निषेधाचं आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची ओळख आहेत, स्लोगन नाहीत, ती निव्वळ घोषणा नाही तर आमचा प्राण आहे, असे म्हणत आज शिवसेनेच्या वतीने उदगीरच्या शिवाजी चौकात सामाजिक अंतर राखून आंदोलन करण्यात आलं। तालुक्याच्या वतीने सन्माननीय व्यंकय्या नायडू यांनी काल महाराष्ट्राची अस्मिता, आमचे आराध्य दैवत, आमची ओळख छत्रपती शिवाजी महाराज हे स्लोगन नसून हे आमचे आराध्य दैवत आहेत, यासाठी आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज उदगीर शिवाजी चौक येथे निवेदन डिप्टी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आज शिवसेनेच्या भावना आम्ही राष्ट्रपती महोदयापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यांनी महाराष्ट्राची, तमाम महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या आमच्या पूर्ण मराठी बांधवाचा जाहीर माफी मागावी, यासाठी आम्ही एक विनंती करणार आहे, निवेदन देऊ।